आहे दहा आणि हा आहे सहा. हा दहा आणि सहा यांची आपण आता बेरीज करूया, यांची आता आपण बेरीज करूया किती होता. आता आपल्याकडे आहे दहा. समजा आपल्याकडे 10 वस्तू नसतील, आपल्याकडे 10 च्या पुढे बोट नसतात, मग आपल्याला पुढे मोजून बेरीज कशी करावी हे आता आपण याच्या ठिकाणी कोणत्याही वस्तू न घेता कशी बेरीज करता येईल ते पाहायचं आहे. 10 अधिक 6 बरोबर किती येतात ते पाहायचं आहे. हा आहे 10 10 च्या पुढे 6 पर्यंत फक्त आपल्याला मोजायचं आहे. 10 च्या पुढे 6 पर्यंत आपण मोजूया किती होतात. याला म्हणजे 10 10 11 12 13 14 15 16 ही झाली बोटांची भाषा. 16 किती उत्तर आलं, 16. हा आहे 16. 10 अधिक 6 बरोबर 16. आपली जोड्यांची किंमत कसं करणार? 16 आलेला आहे, 16 आपण इकडे घेऊ आणि त्याच्या पुढे हे वजाबाकीचे चिन्ह ठेवू. या 16 मधून आपल्याला या दोघांपैकी एक संख्या आधी वजा करायची, नंतर दुसरी संख्या वजा करायचे, तेव्हा आपल्याला गंमत पाहायला मिळते. आधी मी काय करतो, 16 मधून 10 कमी करतो. आता पहा, तर 16 वस्तू माझ्याकडे नाही, मग वजाबाकी कशी करणार? पडला की नाही प्रश्न? मग आता एकदम सोपं सांगतो तुम्हाला. हा आहे 10. आपण जशी बेरीज केली त्याच पद्धतीने वजाबाकी सुद्धा करणार आहोत. म्हणजे आपण बेरीज करतोय पण होते वजाबाकी. हा गम्मत, आपण बेरीज करतो पण होते वजाबाकी. त्या 10 10 च्या पुढे 10 च्या पुढे 16 येईपर्यंत बोट मोजायची. 10 च्या पुढे 16 येईपर्यंत बोट मोजायची. आता पहा, 10 11 12 13 14 15 16 आलं लक्षात? पुन्हा सांगतो, 10 10 11 12 13 14 15 16 किती बोट झाली? 1 2 3 4 5 6. कुठे आहे 6? बरोबर 6. 16 वजा 10 बरोबर 6. आता मी काय करतो, त्यांची अदला बदल करतो. हा 10 उचलतो या ठिकाणाहून, तिथे ठेवतो 6 आणि 6 च्या जागेवर ठेवतो 10. मी जे केलेलं आहे माझी जी कृती आहे ती बरोबर आहे का ते आपण पडताळून पाहू. पुढे मोजून आपल्याला बेरीज करून वजाबाकी करायची आहे. 6 च्या पुढे 16 येईपर्यंत मोजायचं आहे. पहा, 6 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 किती आले? 10. किती बोट झाले? 10. हा आला या ठिकाणी 10. ह्या बेरीज आणि वजाबाकीमध्ये हीच गंमत आहे.